नमस्कार, माझं नाव कौस्तुभ विवेक ओझाळे आणि मी वरद या नावाने मराठीत कविता करतो. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला प्रेम होतं आणि कित्येकदा असं होतं ना की सांगता येत नाही. काही गोष्टी अशासाठी संपतात कारण सांभाळता आल्या नाही आणि काही गोष्टी अशासाठी सुरूच होत नाहीत कारण सांगताच आल्या नाही. आणि मुख्य गोष्ट काय असते ना, आपण ना प्रत्येक वेळेला ती जी व्यक्ती आपली मानलेली असते ना त्याच्यासमोर इंट्रोवर्ट असतो, कारण आपल्याला लगेच बोलता येत नाही. आता काही जणांचं इंट्रोवर्ट असणं 2 सेकंद असतं, काही जणांचं आयुष्यभर असतं. पण जे मनापासून प्रेम करतो पण ती गोष्ट कधी सुरूच होत नाही, अशा आयुष्यातल्या प्रत्येक अशा क्षणांसाठी या माझ्या सगळ्या होईल. हे प्रेम असतं ना अशा प्रकारचं, हे प्राजक्त असतं तसं असतं. ते झाडावरही टवटवीत असतं आणि ते जमिनीवर पडल्यावर सुद्धा तितकंच सुंदर आणि टवटवीत असतं. त्याच्यासाठी या 2 ओळी आहेत की प्राजक्त फुलला अंगणात, प्राजक्त फुलला अंगणात कोसळेल आता, मेलेल्या देहाला सुगंध तोच होता. पण हे जेव्हा प्रेम होतं तेव्हा त्यातली एक गोष्ट कधीच संपत, किंवा ते कहाणी असू दे किंवा नसू दे, एक गोष्ट कायम असते, तो म्हणजे स्वप्न बघणं. आणि स्वप्नात त्या व्यक्तीबरोबर आपण या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही वेळेला असतो, त्याला असा काही धरबंध नसतो. आणि त्या व्यक्तीला आपण कुठेतरी आपल्या बरोबर चालतोय असं इमॅजिन करत असतो. त्याच्यासाठी त्याच्यासाठी पुढची कविता आहे की चालून चांदणं रातीत, तुझी पावलं उमटली मातीत, मी विचार केला इतकं हळवं पण आलं कसं गवताच्या पातीत. समुद्र आता उधाणलाय, वाळूवरती पसरतोय, त्याच्या लाटांचा एक थेंब तुझ्या गालावरून घसरतोय. चांदणीच्या प्रकाशात आसमंत नाचलाय, शुक्राचा प्रकाश तारा मी तुझ्या डोळ्यात वाचलाय. ही रात्र अशीच आहे, अशीच राहू दे. ही रात्र अशीच आहे, अशीच राहू दे. लाचताना तोंड नको ना झापू, मला पाहू दे. असं तुझ्या माझ्यात घडत नाही कारण स्वप्न आहे. असं तुझ्या माझ्यात घडत नाही याची काही खंत नाही, हे स्वप्न असंच चालवेन मी, या स्वप्नाला अंत नाही. पण काय होतं ना, हे अबोल असणं ना कधी कधी खूप घातक असतं. ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो, कधीतरी आपण निश्चय करतो की आता ना थोडस एका असा स्टेटला येऊया की रिजेक्शन येणार नाही, आपण ना स्वतःवर थोडंसं काम करायला सुरुवात करतो आणि नेमका तेव्हा घात होतो, ती व्यक्ती सोडून गेलेली असते. तेव्हा आपण असा विचार करतो की गुंतलो होतो थोडा स्वतःशी, होते माझे प्रश्न काही, तू निघून गेली होतीस केव्हाच मी पाहिलंच नाही. गुंतलो होतो थोडा स्वतःशी, होते माझे प्रश्न काही, तू निघून गेली होती केव्हाच मी पाहिलंच नाही. आणि सावरत होतो थोडे रिकामे, वावटळीत उद्ध्वस्त घर माझे, दगड माती विटा सारेच आणायचे होते आणि तू रंगवून टाकणार होतीस सगळं तुझ्या रंगात, तुला त्याची ओढ राहिलीच नाही, तू निघून गेली होतीस केव्हाच मी पाहिलंच नाही. आणि नदीवरचा सूर्यास्त हसत हसत बघितला होता आपण, नदीवरचा सूर्यास्त हसत हसत बघितला होता आपण, काल माझ्या स्वप्नांचा सूर्यास्त मी एकट्यानेच बघितला. आणि तुझ्यासाठी आणलेलं फूल हातातून निसटून गेलं होतं, घट्ट पकडायचा प्रयत्न केला पण बोटं आवळून उपयोग नव्हता. चिखलात ऋतून बसलं ते प्रवाहात वाहिलंच नाही, तू निघून गेली होतीस केव्हाच मी पाहिलंच नाही. पण आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येते आणि तेव्हा तितकंच प्रेम असतं पण ते व्यक्त करून तेव्हा उपयोग नसतो. पण त्या व्यक्तीला मनातल्या मनात आपण एवढं नक्की बोलतो की तुझ्यावरचं माझं प्रेम आजही तेच आहे, तुझ्यावरचं माझं प्रेम आजही तेच आहे, तुला कधीच कळलं नाही इतकाच प्रेम आहे. धन्यवाद.